पावसाळ्यातली भटकंती म्हटली की लोणावळ्यातले कडेकपाऱ्या आणि त्यातून फेसाळत वाहणारे धबधबे डोळ्यासमोर उभे राहतात. राजमाची किल्ल्याजवळचा कातळधार धबधबा त्यापैकीच एक. इथे सध्या भटकंतीबरोबर सध्या वॉटर रॅपलिंगचा थरार अनुभवायला मिळतोय. सह्याद्रीच्या डोंगर रांगा म्हणजे निसर्गानं मुक्त हस्ते केलेली उधळण. पावसाळ्यात या डोंगर रांगांवरचे धबधबे साद घालतात. पर्यटनासाठी खुणावतात. कातळधार हा असाच निसर्गाच्या सौंदर्याचं भरभरून दर्शन घडवणारा धबधबा. साहसी खेळांसाठी कातळधार धबधबा पर्यटकांचं आकर्षण ठरतोय. इथे तब्बल 450 फूट उंचावरून रॅपलिंग करता येतं. अतिशय अप्रतिम असा हा अनुभव मला या ठिकाणी आलेला आहे. जीवनातला सगळ्यात मोठा आनंद मला त्या ठिकाणी गेल्यानंतर मिळाला. हा 600 क्रीडाक्षेत्रातला हा एक प्रकार आहे. हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा याचा आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करीत आहे. मागच्या आठवड्यात ऑर्गनाईज केलं, त्यात अनेक लोकांचा चांगला सहभाग भेटला. ह्या साहसिक क्रीडा प्रकारात सर्वांना सहभागी करणे हा सह्याद्री रेंजर्सचे उद्दिष्ट आहे. त्या उद्दिष्टासाठी आम्ही कार्यरत आहोत. ज्यांना रॅपलिंगचा अनुभव आहे असे पर्यटक इथे रॅपलिंगसाठी येतात. पण तुम्हाला जर या धबधब्यावर रॅपलिंग करायचं असेल तर योग्य प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच हे धाडस करा. कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.